एखादं रात्री झोपतानाच स्वप्न घेऊन झोपतात की उद्या हे सरकार पडेल, आणि त्या स्वप्नामध्ये त्या भ्रमामध्ये ते आहेत, सरकार 5 दिवस टिकेल, सरकार 10 दिवस टिकेल, सरकार 15 दिवस टिकेल, म्हणून त्या आशेवरती ते आहेत. पण त्यांच्याच नेत्यांनी सांगितलंय की सरकार पडेल या भ्रमात राहू नका, आपण कामाला लागा. पण विरोधकांना मला सांगायचंय, हे सरकार आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली तीनही पक्ष एकत्र चांगल्या पद्धतीने काम करतात, जनतेचे चांगले निर्णय घेतात, आणि जनहिताचे निर्णय घेत असताना महाराष्ट्राची जनता अतिशय समाधानी आहे. त्याच्यामुळे विरोधकांना त्रास होत असेल तर त्यांनी स्वप्न पाहणं सोडून द्यावं. हे सरकार 5 वर्षच नाही तर 15 वर्ष सुद्धा चांगल्या पद्धतीने चालेल.